नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो पुणे जिल्हा परिषदेच्या वीसपेक्षा जास्त योजना ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत यासाठी फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत तुम्हाला लवकर फॉर्म भरून द्यायचे आहेत हे फॉर्म नक्की कुठे भरून द्यायचे आहेत तुम्हाला कुठे मिळणार आहेत कागदपत्रे काय काय लागणार आहेत पात्रता नक्की काय काय आहे तसेच पंच्याहत्तर टक्के अनुदानसुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर कोणकोणत्या योजना आहेत सर्वी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो पाहू शकता जाहीर निवेदन पुणे जिल्हा परिषद पुणे कृषी विभाग यांच्यातर्फे करण्यात आलेले वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत आणि वैयक्तिक लाभाच्या योजना राबविताना शासनाच्या पाच डिसेंबर दोन हजार सोळाचा जो जी आर निघाला होता डीबीटी द्वारे इथे राबवण्यात येणार आहेत तर कृषी विभागाच्या विषय समितीने निश्चित केलेल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत पात्र असणाऱ्या व अंतिमंत मान्यता दिलेल्या पात्र व गरजू लाभार्थ्यांना विहित बाबीचा लाभ देण्यात येणार आहे ही सदरची माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट पुणे झेड पी डॉट ओ आर जी या सर्व संबंधित सर्व पंचायत समिती असतील व ग्रामपंचायती उपलब्ध केलेल्या आहेत विहित निकषाप्रमाणे पात्र लाभार्थ्याकडून खालील योजनांसाठी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत अर्ज करायचे आहेत हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतमध्ये तुम्ही करू शकता या संदर्भात कोणकोणत्या योजना आहेत आणि काय काय पात्रता आहे कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार हे आपण पाहूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कोणकोणत्या योजना आहेत हे सर्वात आपण पाहूयात तर कृषी विभागातर्फे जर पाहिलं तर पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना सुधारित अवजारे व साहित्य पुरवठा करणे ज्यामध्ये तीन एच पी विद्युत मोटार पंप संच आहे पाच एच पी ओपन वेल विद्युत मोटार संच आहे सात पॉईंट पाच एच पी असेल तसेच इलेक्ट्रिक कडबा कुट्टी आहे यंत्र मोटारसह पाच एच पी डिझेल पंप असेल वीस किलो क्षमते जास्तीत जास्त तीस नग प्लॅस्टिक कॅरेट असतील तसेच प्लॅस्टिक ताडपत्री आहे अडीच इंची पी व्ही सी पाईप आहे तीन इंची पी व्ही सी पाईप आहेत तसेच एच डी पी ई पाईप क्लिप्स आहे एच डी पी पाईप क्लिप विरहित आहे ट्रॅक्टरचलित दोन फळी सिरिरज आहे बॅटरी ऑपरेटेड जे स्प्रे पंप आहेत ते सुद्धा आहेत हॉरिझेंटल ट्रिपल पिस्टन स्प्रे पंपसुद्धा ऑइल इंजिनसह इथे भेटणार आहेत अशा चौदा चा। योजना या कृषी विभागाच्या आहेत तसेच बाकीच्या जा योजना जर पाहिल्या तर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत निर्माण करणे व सौर प्रकल्प कार्यान्वित करणे यासाठी सौर पद्धती दुरुस्ती करणे जसे की दोनशे लिटर प्रतिदिन क्षमतेचे सोलर वॉटर हीटर यंत्रसुद्धा आहे ते सोलर वॉटर पॅनल आपण म्हणतो ते सुद्धा इथे या योजनेमध्ये आहे तसेच नैसर्गिक सेंद्रिय शेतीसह प्रोत्साहन देणे ज्यामध्ये गाय असेल शैक्षणिक शेतकरी प्रशिक्षण असेल अभ्यास दौरा असेल गांडूळ खत निर्मिती आहे जैविक खते असतील जैविक किडकनाशक असतील हिरवळीचे खते असतील सेंद्रिय शेतीमाल अशा प्रकारच्या योजनासुद्धा शेतीसंदर्भात आहेत तसेच पशुसंवर्धन विभागातर्फे काय काय आहे तर इथे पन्नास टक्के अनुदानावरती महिलांना एक दुधाळ गायी किंवा महिस पुरवठा करणे गायी किंवा मैस इथे या योजनासुद्धा आहेत तसेच जिल्हा परिषदी निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत अनुदान आहे तसं की मुक्त संचार गोठा बांधकाम असेल मिल्किंग मशीन असेल पंधरा मेट्रिक टन क्षमतेचे मुरगास युनिट आहे किमान दहा रबर मॅटसुद्धा इथे अवलोड अशा प्रकारच्या योजनासुद्धा इथे अवेलेबल आहेत तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता याची पी डी एफ तुम्हाला मी अर्जाची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या हे पहा ही पी डी एफ आहे या पी डी एफमध्ये कृषी विभागाच्या योजना असतील वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत सर्व योजना दिलेल्या आहेत तुम्हाला लाभ काय काय मिळणार आहे अनुदान किती भेटणार आहे अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत सर्व योजनेंची माहिती तुम्हाला या पी डी एफमध्ये भेटेल आणि जे फॉर्मसुद्धा आहेत हे फॉर्मसुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहेत हे फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत आणि हे फॉर्म तुम्हाला पंचायत समितीमध्ये जमा करायचे आहेत कधीपर्यंत तर बावीस ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत पंचायत समितीमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही हे जमा करू शकता तर अशा प्रकारे महत्त्वाचा हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र